Mary stuff? Yeah. Good evening, sir. Good evening, sir. Good evening. Good evening. कुठून आहात बरं तुम्ही? सर, बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील लाडेगाव आहे माझं मूळ गाव. ओके, लाडेगाव. काय वैशिष्ट्य बरं गावाचं? सर, वैशिष्ट्य असं एक विशेष असं काही नाही. नावाचं काही आहे का लाडेगाव? भारी वाटतं. नाही, शेजारी एक गाव आहे सर, लाडेवाडगाव. लाड नावाचे लोक आहे. ओके, त्याच्यामुळे दिलेलं आहे. ओके, म्हटलं आपण लाड करतो तसे लाड करत गाव. तसं नाही. बर, तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे. हो सर. बरोबर. बर्नॉलीचं प्रिन्सिपल काय बरं? सर, बर्नॉलीचं प्रिन्सिपल द परफेक्ट इनकॉम्प्रिहेन्सिबल फ्लूइड फ्लोइंग थ्रू कंटिन्युअस स्टेम, द पार्ट टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल रिमेन्स सेम व्हाइल द पार्टिकल मूव्ह फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. म्हणजे टोटल एनर्जी कन्झर्वेशनच्या रिलेटेड आहे सर. बर. आणि थर्मोडायनॅमिकचे लॉ किती येतो? सर, 0-2-4. बर. तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काय यायचं बरं? सर, याचे काही 3-4 कारणं आहेत. त्यामध्ये एक म्हणजे कामाचं स्वरूप, त्याच्यामध्ये कामावर विविधता आहे आणि तेही विविध ठिकाणी. दुसरं कारण म्हणजे पदांना असणारे अधिकार, म्हणजे ज्या अधिकारांचा उपयोग करून लोकांच्या कल्याणासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो आणि सामाजिक बांधिलकी जपू शकतो. तिसरं कारण म्हणजे एक चांगलं करिअर याच्यामध्ये पण घडू शकतं. आणि तुम्ही 2017 जेव्हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं तेव्हा जॉब ऑपॉर्च्युनिटी होती का तुमच्याकडे? मी सर ट्राय केलेलं प्लेसमेंटला, माझं फायनल सिलेक्शन नाही झालं. पण तेव्हाचे की असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचे ॲड आले होते टेक्निकलसाठी. मी टेक्निकल लगेच टेक्निकल परीक्षेची तयारी सुरू केली. ओके, तुम्ही टेक्निकलसाठीच प्रयत्न का नाही केला बरं? केला होतं, पण सर ते पण इकडं जास्त व्यापक क्षेत्रावर मला काम करण्यास संधी असून भेटणं असं, त्यामुळे मी इकडे येण्याचा निर्णय घेतला. बीड समोरच्या समस्या सांगा बरं. बीडमध्ये पहिली समस्या सर उस्तर कामगारांच्या समस्या ही समस्या आहे. दुसरी म्हणजे घट्ट जे कृषी क्षेत्र आहे शेतकऱ्याचं, त्यामुळे शेतकरी आत्महत्या आहे. काही बाललिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे पण आता वाढत आहे, सुधारणार आहे. चौथी समस्या सर रस्ते सुधारणा झाली पण रेल्वेसारखी जिल्हाधान्य स्वस्त वाहतूक आणखी सुरू झाली, त्याच्यामुळे कुठंतरी उद्योगधंद्याची बी तेवढी व्हायला पाहिजे तेवढी स्थापना नाही झालेली तिथं. बरं. कवच काय असतं माहीत आहे का तुम्हाला? कवच सिस्टीम रेल्वेचा उल्लेख तुम्ही केला. हो सर, ते एक जे ट्रेनचे जे एकमेकाला धडक होते त्यापासून ते वाचवण्यासंबंधी एक सिस्टीम आहे पॅटर्न. ओके, ट्रेनचे धडक होऊ नये. तरी ते बालासोरमध्ये ॲक्सिडेंट का झाला म्हणून? सर, त्यावेळेस त्या ट्रेनमध्ये कवच सगळ्या ट्रेनमध्ये आणखी हे झालेलं नाही. त्या ट्रेनमध्ये तेव्हा लावलेलं नव्हतं, म्हणजे आणखी चालू येते प्रोसेसमध्ये चालू. बर. स्टील प्रोडक्शनमध्ये भारत जगात कुठं स्टँड करतो बरं? सर, मला एक्झॅक्ट कल्पना नाही, पण म्हणजे मी वाचलं होतं की जपानला आपण क्रॉस करून 2 नंबरला गेलो असं मला थोडं आठवत. कसं बनतं बरं स्टील? स्टील सर आयर्न ओर मधून आपण ते प्रोडक्शन घेतल्यानंतर त्यामध्ये कार्बनचं प्रमाण कारण 2% आत असतं. तुम्ही विचार केला सर, मला डिटेल नाही माहिती ते सर. बर. महाभारत बघितलं आहे का तुम्ही? हो सर, बघितलं. बघितलेलं आहे. कुठली व्यक्तिरेखा आवडते बरं तुम्हाला महाभारत मधली? सर अर्जुन. अर्जुन का बरं? सर ते जेव्हा म्हणजे त्याचं एक जेव्हा शिक्षणचं का गुरु द्रोणाचार्यांकडे जेव्हा असे घेतात शिक्षण घेत होता तेव्हा ते त्याचं ते ध्येय होतं, गुरु द्रोणाचार्याने टास्क दिलं होतं त्यावेळेस त्याचं ध्येयावर जे फोकस होता आपल्या ध्येयाप्रती. आता बघा, श्रीकृष्णाला सगळं दिसत होतं समोर काय होणार आहे ना, एवढं युद्ध झालं, एवढी लोक जी आहे ती मारली गेली, ते श्रीकृष्णाला सगळं थांबवत आलं असतं. श्रीकृष्णाने का होऊ दिलं बरं एवढं सगळं? सर त्या गोष्टी धर्माच्या काही म्हणजे धर्म रिलेटेड म्हणजे धर्म म्हणजे कर्तव्य रिलेटेड सर त्या गोष्टी म्हणजे वाईटांचा हा नाश होणं लोकांसमोर एक उदाहरण त्या काळात निर्माण व्हावं म्हणून. कृष्णा निवासमध्ये तुम्ही राहता? हो सर.
स्टील सेंटरच्या बाजूला गेलात का कधी स्टीलच्या दुकानात तुम्ही? तिथं हो तिथे गेलो सर मी कधी. काय काय विकलं जातो तिथं सर? तिथे गोडाऊन आहे सर. गोडाऊन आहे हो तिथे गोडाऊन, त्यामध्ये पत्रे वगैरे किंवा रॉड्स वगैरे असतात सर. स्टीलला जंग लागतो का बरं? स्टीलला नाही जंग लागत सर. काय बरं? त्यामध्ये सर आपण अलॉय क्रोमियम वगैरे ते अलॉयज वगैरे असे ॲड केलेले असतात, त्यामुळे त्याचे आपण गंध न लागू नये अशा यूज केल्यामुळे गंध लागत नाही. एम एस सी बी ची स्थापना कधी झाली होती बरं सर? एम एस सी बी ची स्थापना 1907 ला झाली. बर. हॉबी वगैरे काही आहे का तुमची? हो सर आहे. काय? व्हॉलीबॉल खेळणे. व्हॉलीबॉल खेळता तुम्ही? भारत जगात व्हॉलीबॉलमध्ये कुठं स्टँड करतो बरं सर? रँकिंग आता अपडेट झाली नाही, पण मागची रँकिंग 122 आहे समजा. इतकं का बरं मागे आपण सर? आणखी तर काम म्हणजे जेवढं बाकीच्या काळांना जेवढं आपल्याकडं म्हणजे सपोर्ट केला जातो तेवढा आम्ही सपोर्ट त्याला नाही, पण हळूहळू सर वाढत आहे. वाढत आहे हो. प्राईम लीग वगैरे आहे आपल्याला. स्मॅश मारता येतो तुम्हाला? हो स्मॅश मी मागं खेळतो सर सेंटरला. स्मॅश मारतो सर कधी पुढे खेळतो. कधी कधी मारता? हो. ओके. क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये काय डिफरन्स आहे बरं? दोन डिफरन्स आहे ना सर. व्हॉलीबॉलमध्ये ॲट अ टाईम दोन्ही टीम एकत म्हणजे पॉइंट गेम आहे तो व्हॉलीबॉल. सध्या एम एस सी बी अस्तित्वात आहे का? एम एस सी बी आहे मॅडम, पण त्याचं इजा विभाजन झालेलं आहे तीन सेपरेट कंपनीमध्ये. कोणत्या कोणत्या? महाजनको, महाट्रान्सको आणि महावितरण म्हणून आहे. बर. कोणत्या साली झालं हे? 2005 साली झालं. का असं केलं? 5 का 3? 3 चा ऍक्ट आहे मॅडम, 5 ला झालंय त्याचं. का असं केलं? ते एक सेपरेट असून सेपरेट केल्यानंतर मॅडम त्यांच्याकडे वेगळ्या जिम्मे वेगळे जबाबदारी दिल्यानंतर एक आपल्याला त्याच्यावर फोकस करता येईल की त्यात कुठं जे डिस्कॉम कंपन्या मागे जर लॉसमध्ये चालल्या होत्या त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला टार्गेट करून आपल्याला व्यवस्थित टार्गेट करता येईल त्यामुळे ते केलेलं आहे. बरं. आपल्याला जे लाईटचं बिल येतं घरी हो ते कुठल्या कंपनीचं असतं या तीनपैकी? महावितरणचं असतं. महावितरण. तुमच्या घरी किती येतं लाईट बिल? लाईट बिल 3 मीटर आहेत मॅडम आमच्या इकडे. वेगळे 3 मीटर आहेत. कसं काय? ते एक बोरचं आहे सेपरेट आणि एक बोरवेल. बोरवेलचं आहे. अजून घरगुती आहे? घरगुती. आणि तिसरा? एक आमच्या इकडे किला दार आहेत त्यांच्यासाठी घेतले. कशा करता? जे रेंट भाडेकरू आहेत त्यांचा वेगळा आहे. वेगळा मीटर आहे का सब मीटर लावला त्यांना? वेगळा मीटर आहे. सेपरेट मीटर लावला त्यांना. तुम्हाला किती बिल येतं तुमच्या घरात? आमच्या घरात 1000 ते 1200 च्या रेंजमध्ये. 1000 ते 1200. तुम्ही भरता का बिल? ते कोण भरतं? मी भरतो. तुम्हीच भरता? बर. आत्ता मगाशी महाभारताचा उल्लेख झाला होता, महाभारत खरंच घडलं होतं असं वाटतं का तुम्हाला का काल्पनिक येते? मॅडम त्याचे पुरावे आपल्याला इतिहासात तसे सापडत नाहीत, पण मला त्या गोष्टी जसं दाखवतात पण एक त्याच्यातून शिकण्यासारखं बघतो. एक्झॅक्ट सांगता येणार? ते तुम्हाला काल्पनिक वाटतं का घडून गेलं असं वाटतं खरंच घडलंय? कधी घडलं ते? काळ कुठला होता सांगा? काळ नाही सांगता. रामायण आधी घडलंय का महाभारत? पुस्तकाच्या लेखा उल्लेखानुसार सर रामायण अगोदर घडलं. रामायण अगोदर घडलंय. बर. तुम्ही AMVI ची पण एक्झाम दिली होती. AMVI ची काय ड्युटीज असतात? AMVI ची ड्युटी लायसन इश्यू करण्यासंबंधी आहे ना, गाड्यांची तपासणी करणे हायवरला. एवढंच? एकच लायसन असतं का? लर्निंग लायसन आणि त्याच्यानंतर ते पक्कं मिळतं. याच्यामध्ये किती ड्युरेशन लागतं? 6 महिन्याचा ते प्रमाण करून घ्यायचं असतं लर्निंग लायसन. आणि एकदा लायसन मिळाल्यानंतर किती वर्ष ते अलाउड असतं म्हणजे व्हॅलिड असतं? 15 वर्ष असतं. नक्की? हो मॅडम, माझं 21 काढलेलं आहे ते समथिंग 36 पर्यंत आहे व्हॅलिड. बरं. तुमचं कॉलेज कुठलं होतं मेकॅनिकल इंजिनिअरिंगला? मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोहगाव. पुणे लोहगावला होतं? बरं. तुम्ही आता मग असे म्हणालात की बीडमध्ये उद्योगधंदे फारसे नाही आहेत, तर बीडमध्ये उद्योगधंदे जर आपल्याला आणायचे असतील तर काय काय करावं लागेल? मॅडम सगळ्यात अगोदर पायाभूत सुविधा म्हणजे रेल्वे आणि रस्ते याच्यावर काम करावं लागेल. नंतर पाण्याचे जे जलसंधारातून माध्यम काही आपल्या तिथं नळ पाईपलाईन वगैरे आणता येते याच्या संबंधी काम करतात, कारण पाणी हे महत्त्वाचं आहे उद्योगधंद्यासाठी. तिसरं म्हणजे स्किल्ड लेबर आपल्याला तिथं प्रोड्यूस त्यांना स्किलिंग अपस्किलिंग रिस्किलिंग करावं लागेल.
आपण आणखी जे उद्योजक येतील त्यांना टॅक्समध्ये आपल्याला देता येण्यासाठी त्याला थोडं आपण सवलत देऊ शकतो. आणि कच्चा माल जे कृषीपूरक उद्योग आहे समजा सोयाबीन्स रिलेटेड वगैरे, सोयाबीनचं प्रोडक्शन जास्त होतं, आपण सोया सोया तेल सोया सॉस वगैरे असे उद्योग आपण करू शकतो. बरं, तुमचं जो मेकॅनिकल इंजिनियर म्हणून एक्सपर्टाईज आहे तो कुठे जास्त उपयोगी येऊ शकतो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये का सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये? मॅडम टेक्निकल बघितलं तर तिकडे येऊ शकतो, पण मी मला वाटते प्रशासनात तुम्ही काही जे आम्ही इंजिनिअरिंगच्या एक्सपर्टाईज कुठे जास्त उपयोगी येऊ शकतो एवढाच प्रश्न. टेक्निकल पाहिलं तर मॅडम तिकडे जास्त उपयोग होऊ शकतो, पण काही गोष्टी आहेत जनरल ज्या प्रिन्सिपल आहेत इंजिनिअरिंगचे ते मला वाटतं प्रशासनात पण उपयोगी येऊ शकते. पण इथं कसं आहे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये कोणीही दुसरा ग्रॅज्युएट पण येऊ शकतो, पण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये फक्त मेकॅनिकल इंजिनियरच लागतात ना, मग तुमची तिथली जागा कोण भरून काढेल? बरोबर मॅडम, पण मला वाटतं प्रशासनात मी चांगलं काम करू शकतो. बरं, सामाजिक बांधिलकी म्हणजे नक्की काय असतं? समाजाप्रती आपण समाजात जेव्हा घडत असतो तेव्हा समाजाच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो. तुम्ही आत्ता काय करता का मग त्या करता? हा मॅडम, मी गावाकडे वगैरे कधी वृक्षारोपण मध्ये सहभाग घेतलेला आहे. झाड लावले तू कुठली? आंब्याची वगैरे लावलेली. टिकली का ती? टिकली आहेत मॅडम, म्हणजे आमच्या शेताच्या बांधाला वगैरे रस्ता आहे तो बांधीचा, तिथं बाजूला लावला. आम्ही कोणत्या प्रकारचा आंबा होता तो? जनरल केशर आंबा होता मॅडम, आणि काही असे कलम वगैरे केलेले होते लावले होते. त्यांना फळं वगैरे आली का? फळं नाही मॅडम, आताच 3-4 वर्ष भरले आहेत. आणखी इलेक्शन कमिशनर साठी जे आहे नियुक्ती करता एक समिती स्थापन केलेली आहे, त्याचं विधेयक आपण राज्यसभेतून जे आहे तर ते पारित केलेलं आहे, लोकसभेत पण ते होईल. त्या समितीमध्ये किती लोकांनी कोण कोण असेल? त्यामध्ये 3 जण आहेत सर, पंतप्रधान आहेत, विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान नियुक्त कॅबिनेट मंत्री आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं लोकशाहीसाठी ही समिती कशी आहे? सर, ते बहुमतान निर्णय घेतल्यामुळे सर ते कुठंतरी पंतप्रधानांनीच नियुक्त केलेले कॅबिनेट मंत्री, त्यामुळे त्याच्या जागेवर एक चीफ न्यायालयीन सदस्य असतात. आणखी लोकांना ते दिसलं असतं की लोकशाही पद्धतीनं होते असं. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही, बेस्ट ऑफ लक.